नमस्कार मित्र व्ही मीडिया केअर्स चॅनलवर आपलं स्वागत आहे मी नितीन गुंदेच्या कालच मी एक टीप दिली होती की आपापले आप विंडोज अपडेट करा त्यावर तुमचं विंडोजचं व्हर्जन पण अपडेट होतं आणि तुमच्या सिस्टीमचे सगळे ड्रायव्हर्स पण अपडेट होतात होता। त्यामुळे काय होतं की जे लेटेस्ट व्हर्जनचे तुम्ही सॉफ्टवेअर्स वापरता त्याला प्रॉब्लेम्स येत नाहीत कारण बऱ्याच वेळा मला बऱ्याच लोकांचे फोन येतात किंवा मेसेजेस येतात की सिस्टीम क्रॅश करते काम करता करता सॉफ्टवेअर क्रॅश होतं बंद होतं अचानक नॉट रिस्पॉन्डिंगचा एरर येतो असे बरेचसे प्रॉब्लेम्स येतात लोकांना तर हे कशामुळं होतं बऱ्याच वेळा तर बऱ्याच वेळा हे तुमचं ओएस अपडेट नसल्यामुळं होतं त्यामुळे पहिलं काम हा व्हिडिओ संपल्यानंतर पहिलं काम तुम्हाला करायचं की आपली ओएस विंडोज पहिली अपडेट करा ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे ते जर तुमचं विंडोज अपडेट झालं तर तुमचे नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील सॉफ्टवेअर क्रॅशेसचे व्हर्जन जर तुमचं व्यवस्थित अपडेटेड नसेल तर तुमचे लेटेस्ट सॉफ्टवेअर सुद्धा व्यवस्थित इन्स्टॉल होत नाही आणि म्हणून ते एअर देतात तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही तुमच्या जे काही विंडोज इन्स्टॉल्ड आहे तो कोणता व्हर्जन आहे ते चेक करा आणि त्याला अपडेट करा आता हे व्हर्जन कसे ओळखायचे एटीन झिरो तीन एटीन झिरो नाईन किंवा इथे सांगितलं होतं आपल्याला सोळा झिरो सात आत्ताही तुमच्या सिस्टीममध्ये विंडोज आहेत पण कोणतं व्हर्जन हे तुम्हाला माहीत नाही मी माझ्या सिस्टीमचं तुम्हाला आ, चेक करून दाखवतो कसं चेक करायचं व्हर्जन दोन पद्धती एकतर तुम्ही इथून आपल्या माय कॉम्प्युटर किंवा राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये गेलात तर तुम्हाला इथे तुमचं विंडोज कोणत्या व्हर्जनचं आहे ते इन्स्टॉल केलेलं दिसेल पण इथे फक्त दोन हजार एकोणीस असं लिहिलेलं ले आहे व्हर्जन लिहिलेलं ले नाही आहे तर मी तुम्हाला विंडोजचं व्हर्जन कसं सर्च करायचं ते सांगतो सिम्पल आहे तुम्हाला कीबोर्डवरनं विंडोज आर प्रेस करायचं आहे काय आहे विंडोज विंडोज की असते कीबोर्डवर विंडो की म्हणजे कसं आहे हे स्टार्ट मेनूचा जो साईन आहे ना ह्या साईन असलेली एक की असते तुमच्या कीबोर्डवर अल्टच्या साईडला बरोबर ती की प्रेस करून तुम्हाला आर प्रेस करायचं आहे तो प्रेस केल्यानंतर हा बॉक्स ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्ही टाईप करायचं आहे विन व्ही ई आर लक्षात ठेवा काय टाईप आहे विन व्ही ई आर आणि आहे ओके पहा इथे तुम्हाला तुमच्या विंडोजचं व्हर्जन दाखवलेला आहे मायक्रोसॉफ्ट विंडोज व्हर्जन वन नाईन झिरो नाईन आणि इथे तुम्ही जर पाहिलं आत्ता तर रिक्वायरमेंट तुम्हाला काय दिलेली आहे मिनिमम एट सॉरी अठरा झिरो तीन किंवा अठरा झिरो नऊ आणि माझा जो आहे तो कोणता आहे एकोणीस झिरो नऊ आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे नेमकं हे कसं ओळखायचं काय फरक आहे या व्हर्जनमध्ये तर ती मी तुम्हाला सांगतो काय खून आहे ती ठीक आहे ईडीएसमध्ये जर तुम्ही चेक केलं तर यांनी मिनिमम दिले सोळा झिरो सात ठीक आहे आता ह्याचा अर्थ काय हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो पहा अठरा झिरो तीन अठरा म्हणजे दोन हजार अठरा बरोबर आता इथे पहा तुम्हाला सोपं लक्षात येईल इथे पहा दोन हजार एकोणीसचा एकोणीस इथे आलेला आहे एकोणीस झिरो नऊ म्हणजे एकोणीस म्हणजे पहिला जो दोन आकडे तो तुमचा वर्षाचा इयरचा आहे ठीक आहे म्हणजे दोन हजार एकोणीसचं नवव्या महिन्यातलं हे अपडेट आहे नवव्या महिन्यातलं वर्जन आहे बरोबर आहे दोन हजार एकोणीसच्या नवव्या महिन्यातलं वर्जन आहे तसं हे कोणतं असेल तर दोन हजार अठराच्या मार्चमधलं हे वर्जन आहे तर त्यांनी काय रिकमेंडेड केलंय की तुम्ही दोन हजार अठरातल्या नवव्या महिन्यातलं नवव्या महिन्यातलं म्हणजे सप्टेंबरमधलं बरोबर आहे ना दोन हजार अठरामधल्या सप्टेंबरमधलं व्हर्जन तुम्ही मिनिमम इन्स्टॉल केलं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा पुढचं कोणतंही चालेल आता या पद्धतीने तुम्ही चेक करा की तुमच्या सिस्टीममध्ये कोणता विंडोज इन्स्टॉल्ड आहे चला ईडीएसचे युजर जास्त असतील आपण कडे जाऊयात ईडीएसचं पाहूयात ठीक आहे आता ईडीएसचं e जर पाहिलं तुम्ही तर मध्ये तुम्हाला व्हर्जन सिक्स्टीन झिरो सेवन मिनिमम सांगितलं म्हणजे दोन हजार सोळा सातव्या महिन्यातलं म्हणजे जुलै दोन हजार सोळाचं मिनिमम विंडोज तुमच्याकडे टेन इन्स्टॉल पाहिजे किंवा पुढचं विंडोज सेवन वगैरे असेल तर सिक्स्टी फोर बीट सर्व्हिस पॅक वन असणं गरजेचं आहे त्याशिवाय ते इन्स्टॉलच होणार नाही ठीक आहे याच्यात सुद्धा तसंच आहे हे मिनिमम नसेल तर इन्स्टॉल्डच होणार नाही पण ये जर की बेटर सालेल। हे असून जर ह्याच्यापेक्षा पुढचं असेल तर आणखी बेटर चालेल हे तेवढंच खरं आहे बरोबर तर मग तुम्ही आत्ता हा व्हिडिओ झाल्यानंतर पहिलं चेक करा की तुमचं व्हर्जन बऱ्याच जणांचे मी पाहिले व्हर्जन दोन हजार पंधराचे आहेत तर ते पहिले चेक करा आणि विंडोज अपडेट करा तेही दाखवतो लगेच की विंडोज अपडेट कसं करायचंय विंडोज अपडेट करण्यासाठी तुम्हाला सिंपल काही अवघड नाही आहे सिम्पल नेट चालू ठेवायचं आहे स्टार्टमध्ये जायचं आहे स्टार्टमध्ये गेल्यानंतर इथे पहा सेटिंग आहे स्टार्टमध्ये इथे वरच्या बाजूला सेटिंग आहे सेटिंगमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला इथे पा लास्टचा शेवटचा ऑप्शन आहे अपडेट अँड सिक्युरिटी तुम्ही अपडेट अँड सिक्युरिटीला जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला इथे चेक फॉर अपडेट म्हणून एक ऑप्शन मिळेल त्याला क्लिक करा तुमचा अपडेट चेक सुरू होईल जर अपडेटेड असेल तर तिथं अप टू डेट ऑप्शन येईल ठीक आहे या पद्धतीने जे काय अपडेट्स असतील मी आता पॉज करतो जे काय अपडेट्स असतील ते अपडेट्स ॲप डायरेक्टली तो त्याचे डाउनलोड करेल इन्स्टॉल करेल रिस्टार्ट मागेल तुम्ही मशीन रिस्टार्ट करा तुमचं सिस्टीम अपडेट झालेलं असेल ओके तर विंडोज कसं अपडेट करायचं हे तुमच्या लक्षात आलं ठीक आहे काही अडचण आली मी आहेच आहे माझा व्ही मिडिया केअर्स हेल्प डेस्क सदैव आहे जे मेंबर्स आहेत ते वेलकम जे नाही आहेत ज्यांना इच्छा असेल ते मेंबर्स होऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा धन्यवाद